100% बातम्यांची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत। अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। मुख्यमंत्री झाल्यानंतरचा एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। शिंदेंसह शिवसेनेचे आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येकडे रवाना झालेत। शिंदेंसोबत भाजपचे नेतेही अयोध्या दौऱ्यावर आहेत। राम जन्मभूमीचं दर्शन, निर्माणाधीन राम मंदिराची पाहणी, साधू महंतांचा मेळावा आणि शरयू नदीच्या घाटावर महाआरती अशा धार्मिक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या या 2 दिवसीय दौऱ्यामध्ये होणार आहेत। साधू महंतांच्या मेळाव्यात ज्येष्ठ साधू महंतांच्या हातना आशीर्वाद म्हणून हनुमानाची गदा आणि धनुष्यबाण देण्यात येणार आहे। त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून वाटेल त्या ठिकाणी फक्त टीका करणं एवढंच त्यांचं काम उरलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं अधिकृतपणे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय। अयोध्येतनं मिळालेली हनुमान गदा आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणामध्ये कशी चालवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मुंबई विमानतळावर जोरदार घोषणाबाजीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभू श्री रामाचं दर्शन घेत शरयू तीरावर महाआरती करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याची अयोध्येमध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। अयोध्येमध्ये शिंदेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भगवाधारी असा उल्लेख करण्यात आलाय। अयोध्येतल्या राम जन्मभूमी परिसर, हनुमानगढी, लक्ष्मण किला, शरयू नदी घाट परिसरात शिवसेनेचे भगवे झेंडे आणि बॅनर झळकताय। शरयू नदीच्या किनाऱ्यावर स्टेज उभारण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे। याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी आणि आमदार खासदारांसह शरयू नदीची आरती करतील। त्यानंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर रवाना झालेले आहेत, मात्र शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरनं आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत। ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटातले नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे। अयोध्या दौरा फक्त दिखावा असून रामाचे विचार यांना कधी झेपणार नाहीत असा हल्लाबोल दानवेंनी केलाय। शिंदेंना धनुष्यबाण भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कृपेनं मिळाल्याचंही दानवेंनी म्हटलंय। शिंदेंनी धनुष्यबाण चोरल्याचा आरोपही त्यांनी केलाय। शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाण रावणाचं असल्याचा टोलाही दानवेंनी लगावला। या टीकेला शिवसेनेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। हा धनुष्यबाण काही रामाचा होऊ शकत नाही, श्रीकृष्णाचा होऊ शकत नाही, हा धनुष्यबाण रावणाचाच आहे आणि हा जनतेचं कल्याण कधीच करू शकणार नाही। मी शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये नाही हे दाखवण्यासाठी विरोधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचा बघून फक्त टीका करतात, पण त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटतं। शिवसेना आणि ठाकरे गटात सध्या जोरदार राजकीय सामना सुरू आहे। आगामी काळात ही लढाई आणि संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका भूमिकेमुळे राजकारणामध्ये आता मोठं वादळ आलेलं आहे। पवारांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे काँग्रेसची विकेट गेल्याची चर्चा रंगलेली आहे। तसंच त्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीवर सुद्धा मोठं संकट उभं ठाकलंय। काँग्रेस नेते राहुल गांधींनी उद्योजक गौतम अदानींच्या मुद्द्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। या प्रकरणी जेपीसीची मागणी राहुल गांधी आणि काँग्रेसनं लावून धरली आहे। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अदानींबाबत वेगळी भूमिका घेतली आहे। अदानींना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असून जेपीसीची मागणी करणं योग्य नाही असं वक्तव्य पवारांनी केलं। पवारांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली। मात्र संजय राऊतांनी महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा केलाय। तसंच पवारांनी अदानींना क्लीन चीट दिली नसल्याचंही राऊतांनी म्हटलंय। आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जर कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाही। संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये मतभेद नसल्याचा दावा जरी करत असले तरी अदानींच्या मुद्द्यावरनं पवारांनी काँग्रेसची विकेट घेतल्याची चर्चा रंगली आहे। परिणामी महाविकास आघाडीतही सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे। शुक्रवार संध्याकाळपासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। सोशल मीडियावर सुद्धा याची सर्वात जास्त चर्चा होती। काहींना तर पहाटेच्या शपथविधीची देखील आठवण झालेली होती। याला कारण ठरलं ते अजित पवार। शुक्रवारी दुपारी 2 वाजता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले। मात्र त्याचं कारण समजू शकलेलं नव्हतं, त्यामुळे माध्यमांमध्ये त्यांच्याविषयीच्या बातम्या सुरू झाल्या। एकीकडे शरद पवारांनी अदानींबाबत केलेलं वक्तव्य आणि त्याच क्षणी अजित पवार नॉट रिचेबल होणं, त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी घडणार याची चर्चा रंगली आहे। मात्र अखेर 17 तासानंतर अजित पवार प्रकटले। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या अजित पवारांपर्यंत पोहोचलेल्या होत्या। त्या बातम्यांचा अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला, तर नॉट रिचेबलचा वाद
शरद पवारांनी एका वाक्यातच संपवला. मला जरा पित्ताचा त्रास व्हायला लागला, मला मळमळायला लागलं. मी घरी गेलो, आराम केला. मला तर माहीत आहे तुम्ही कशाची अर्ज आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळीच माध्यमांसमोर आल्यामुळे शुक्रवारपासून सुरू असलेल्या चर्चेचं वादळ अखेर शमलं. मात्र पुढच्या वेळेला नॉट रिचेबल होण्याच्या आधी अजित पवार नक्कीच 100 वेळेला विचार करतील. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस म्हणत टीका केली होती आणि या टीकेला भाजपकडून काढतूस म्हणत प्रत्युत्तरही देण्यात आलं. ठाकरेंच्या वक्तव्यावरनं राज्याचं राजकारण तापलेलं असताना शिवसेनेच्या नेत्यानं आता एक मोठी मागणी केली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात कुणी काही बोललं तर ताबडतोब कारवाई केली जात होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राणेंना जेवणाच्या ताटावरनं उचलून अटक झाली. तोच न्याय उद्धव ठाकरेंनाही लागू व्हावा असं म्हणत त्यांच्या अटकेची मागणी पावसकरांनी केली आहे. नारायण राणेंना जर काही बोललं असल्यामुळे जर अटक होणार असेल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पण काल फडणवीस साहेबांना जे जे शब्द वापरून बोलले त्यांना पण तोच न्याय लागला पाहिजे. कंगना रनौत आणि केतकी चितळे यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वागणुकीमुळेच मातोश्रीला शाप लागल्याची टीकाही पावसकरांनी केली आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या अटकेच्या मागणीनंतर राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहे. आशिष देशमुख यांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोलणं चांगलंच भोवल्याचं दिसतंय. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं देशमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावत निलंबित केलं आणि यानंतर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा करणार प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील रंगली आहे. आशिष देशमुख यांनी मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलंय. काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं आशिष देशमुख यांनी स्पष्ट केलं. तसंच देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केलंय. पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानं पटोलेंनाच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी असं देशमुख यांनी म्हटलंय. तर या विषयावर काहीही बोलणार नसल्याचं पटोलेंनी सांगितलं. महाविकास आघाडीचं सरकार मुळात त्यांच्या एका कृतीमुळे पडत असेल तर नक्कीच त्यांच्यावर काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाची कार्यवाही करावी. विषय संपला. नाना पटोलेंची चौकशी करण्याची मागणी सुद्धा आशिष देशमुखांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात पटोले विरुद्ध देशमुख हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे आणि अगोदरच पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मात्र पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळीच्या फेऱ्यात अडकल्यानं शेतकरी चिंतेत सापडले. राज्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जोरदार पावसामुळे रब्बी पिकं जमीनदोस्त झालेली आहेत. अकोला जिल्ह्यात भर दुपारी गारांसह अवकाळी पाऊस बरसल्यानं नागरिकांची आणि व्यावसायिकांची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी पावसामुळे घरांवरची छपरं उडाली. 10 बकऱ्यांचा मृत्यू देखील झाला. वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे गहू, ज्वारी, उन्हाळी मूग आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. जुन्नर आणि अमरावतीमध्ये देखील कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले. पाऊस आल्यामुळे आमच्या या मिरतीच्या बागाच्या पोपटच्या खूप जास्त नुकसान झालं. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे टोमॅटो आणि आंबे गळून पडलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या वारीची जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह सत्ताधारी शिवसेना आमदार अयोध्येकडे रवाना झालेत. मात्र त्याच वेळेला राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळलंय. महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या दुसऱ्या फेऱ्यामध्ये भरडून निघतोय. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही भागालाही अवकाळी पावसाचा जबर फटका बसलाय. अचानक आलेल्या या पावसानं अनेक जिल्ह्यांमधील मूग, ज्वारी, कांदा, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान केलंय. शेतकरी संकटात असताना सत्ताधारी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची लगबग सुरू आहे. शेतकरी संकटात असताना अयोध्येला जाण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर यायला हवं होतं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. अतिवृष्टी होते आहे, आत्महत्यांचं प्रमाण अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री अयोध्येच्या दौऱ्यावर गेलेले व खडसे साहेबांनी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या पक्षामध्ये नक्की काय चाललंय हे बघितलं पाहिजे. आधीच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अजून मिळालेली नसताना पुन्हा एकदा शेतकरी अवकाळीच्या माऱ्यानं खायाळ झालाय. अशा वेळेला शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी नेते मंडळी राजकारणात व्यस्त असल्याचं दिसतंय. सबसे कातिल गौतमी पाटील अशी क्रेज सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतीय. गौतमी पाटीलच्या दिलखेचक अदा आणि नृत्यामुळे गौतमी तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलीय. मात्र काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी गौतमीच्या मानधनासंदर्भातली एक टिप्पणी केली होती. आता ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर टीका केली आहे.
बऱ्याच गावात 100 कलाकार असलेल्या तमाशाला आयोजक 2 लाख रुपये द्यायला नकार देतात, तर दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला 5-5 लाख रुपये देतात आणि यावरूनच लोककलेची गौतमी पाटील करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल असं वक्तव्य ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलंय. तसंच गौतमी करत असलेले अश्लील हातवारे पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी आणि गोंधळ करतात असंही खेडकर यांनी म्हटलंय. कलेची गौतमी पाटील करू नका, लोककला आहे ती लोककलाच राहिली पाहिजे. मानधनावरून इंदुरीकर महाराजांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला गौतमीनं उत्तर दिलं होतं. 3 गाण्याला 3 लाख रुपये मिळत नसून कुणीतरी गैरसमज पसरवल्याचं स्पष्टीकरण गौतमीनं दिलं होतं. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. कधी अग्निवीरची तुलना सुरक्षा रक्षकासोबत, तर कधी भरपूर पोहे खाणारे बांगलादेशी असल्याची वक्तव्य कैलास विजयवर्गीय यांनी केलेली आहेत. त्यानंतर आता कैलास विजयवर्गीय पुन्हा एकदा वादात सापडलेत. कैलास विजयवर्गीय यांचा हनुमान जयंती कार्यक्रमातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत कैलास विजयवर्गीय यांनी मुलींच्या कपड्यांवरनं भाष्य केलंय. मुली इतके घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की त्या शूर्पणखासारख्या दिसतात असं वक्तव्य विजयवर्गीय यांनी केलंय. विजयवर्गीय यांच्या मते देवीचं रूप आता मुलींमध्ये दिसत नाही. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि यावरून आता पुन्हा एकदा विरोधकांनी विजयवर्गीय यांना घेरलेलं आहे. दिक्कत लड़कियों के पहनावे में नहीं है, आपकी सोच में है. मुली आणि महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. चूल आणि मूल या चाकोरीतनं बाहेर पडून मुलींनी त्यांचं कर्तृत्व कधीच सिद्ध केलंय. अशा वेळेला मुलींना त्यांच्या पेहरावावरनं चुकीची उपमा देण्याची कैलाश विजयवर्गीय यांची कृती बुरसटलेल्या विचारसरणीचाच भाग असल्याचा सूर उमटतोय. मोबाईल आणि स्मार्टफोन मधील तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे आणि त्यात वापरले जाणारे कॅमेऱ्याचे फीचर्स तरुणाईला आकर्षित देखील करतायत. त्यामुळं आजच्या युगात मोबाईल आणि स्मार्टफोन फोटोसोबत सेल्फी काढण्याचं फॅड जरा जास्तच वाढलंय. विशेषतः तरुणी आणि महिला फोटो आणि सेल्फी काढण्यात आघाडीवर असतात. फोटो आणि सेल्फी काढून ते अपलोड करणाऱ्या महिलांचं प्रमाण अधिक आहे, मात्र त्यांची हीच सवय त्यांना नैराश्यात ढकलत असल्याचं एका अहवालातनं उघड झालंय. फोटो काढल्यावर महिला त्याला वेगवेगळे फिल्टर्स वापरून आपण किती सुंदर आहोत हे भासवण्याचा प्रयत्न करतात, मात्र असं असताना आपण प्रत्यक्षात असे का नाही असा विचारही त्यांच्या मनात फिरत असतो. त्यात आपल्या सोबतच असलेल्या परिचित व्यक्तीचे फोटो पाहून त्याबाबत देखील मोठ्या प्रमाणात तुलना केली जाते. आपल्यापेक्षा इतर कोणाचा चांगला फोटो असला तर आपण तसे का नाही असा विचार महिलांच्या डोक्यात घोंघावू लागतो आणि त्यामुळे लक्ष विचलित होऊन मानसिक ताण वाढल्याचा अनुभव महिलांना येत असतो. प्रत्येक महिलेने सुंदरच असायला पाहिजे हा जो एक सामाजिक दृष्टिकोन आहे, त्यामुळे जे तुलना होते आपापसामध्ये, त्यामुळे एक स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत, त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्यांचा वापरही विचारपूर्वक व्हायला हवा. राज्यातल्या अनेक भागांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईची समस्या भेडसावतीये. रायगडच्या बीडखुर्द गावातल्या नागरिकांनाही पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. खालापूर तालुक्यातल्या बीडखुर्द गावात पाण्याअभावी गावातल्या महिलांना कपडे धुण्यासाठी चक्क स्मशानभूमीवर जावं लागतंय. गावातल्या महिला या स्मशानभूमी आणि गावाबाहेरच्या विहिरीवर पाण्यासाठी गर्दी करताना दिसतायत. गावामध्ये पाणी टंचाई असताना देखील उपाययोजना केल्या जात नाहीयेत, त्यामुळे गावातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन करून गावात पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी गावातल्या महिलांनी केली आहे. आम्हाला 8 दिवसातून 15 दिवसातून बोरवेल असून सुद्धा पाण्याचा पुरवठा होत नाही. बीडखुर्द गावात गेली अनेक वर्ष पाणी नाहीये, तरीही गावात ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीये, त्यामुळे ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन पाण्यासाठी योग्य नियोजन करून गावातल्या नागरिकांना आधार देणार का हे बघणं गरजेचं ठरेल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या हटके अंदाजानं चर्चेत असतात, मात्र त्यांच्या बरोबरच राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी देखील आपला हटके अंदाज दाखवलेला आहे. लैंगिक नृत्यात सहभाग घेत हे दोघेही नेते बेभान नाचलेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज वेगळ्याच वेशभूषेत आणि वेगळ्याच मूडमध्ये दिसले. छत्रपती संभाजीनगरच्या कचनेर तांड्यावर दानवेंना लेंगी नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनाला आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला रावसाहेब दानवे आणि अंबादास दानवे यांनी लेंगी नृत्यात सहभाग घेतला आणि दोघेही बेभान नाचले. आता इथं आल्याच्या नंतर पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा असं तर आम्हाला भाव लागलं. लेंगी नृत्य इथं ठेवलेलं आहे आणि आम्ही लहानपणापासून या सगळ्याच्यामध्ये वाढले, तर आम्हाला लेंगी नृत्य येतं. सेवालाल महाराजांच्या नावानं जयघोष करत दोन्ही नेत्यांनी ठेका धरला. एरवी रावसाहेब दानवे आणि अंबादास दानवे यांचा राजकीय ताल वेगवेगळा असला तरी या ठिकाणी दोघांचा बंजारा नृत्याचा ताल मात्र एकच होता.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत आणि त्यामुळे पाल्याच्या परीक्षेमुळे चिंतेत असणारे पालकही काहीसे रिलॅक्स झालेत आणि त्यामुळेच की काय वीकेंडला पर्यटन स्थळ गजबजल्याचं पाहायला मिळत आहे. गुड फ्रायडेची सुट्टी आणि जोडून आलेला वीकेंड यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळलेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातले समुद्र किनारे पर्यटकांनी बहरलेत. निळाशार आणि स्वच्छ किनारे आणि ताजे मासे पर्यटकांना कायमच खुणावत आहेत. त्यामुळे पर्यटक रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यांवर कुटुंबांसह मनमुराद आनंद लुटतायत. रायगडमधल्या समुद्र किनाऱ्यांना सुद्धा पर्यटकांची पसंती असते. एक्सप्रेस वेचा टोल वाढल्यानं हजारो पर्यटक ताम्हणी मार्गे कोकणात येत आहेत. ताम्हणी मार्ग संपूर्ण नव्यानं बनवण्यात आल्यानं रस्ता चकाचक झालाय. कोणताही टोल नसल्यानं पुणे परिसरातील हजारो पर्यटक अलिबाग मुरुड श्रीवर्धन मध्ये पोहोचलेत. जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटकांनी गर्दी केली आहे. तसंच घोडागाडीची रपेट आणि समुद्रावर पोहण्याचा आनंदही पर्यटक लुटतात. अतिशय सुंदर स्वच्छ समुद्र किनारा, या पाण्यात खेळताना, या लाटांवर खेळताना खूप आनंद मिळतो. तर साईनगरी शिर्डीतही भाविकांनी गर्दी केली आहे. कोरोना वाढत असल्यानं मास्क वापरण्याचं आवाहन साई भक्तांना करण्यात आलेलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यामधल्या कुरळपमध्ये हनुमान यात्रेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचं मैदान भरवण्यात आलेलं होतं. सुमारे 100 अधिक छोट्या मोठ्या कुस्त्या पार पडल्या. मात्र पैलवान सिकंदर शेख आणि इराणच्या मल्लामधली लढत लक्षवेधी ठरली आहे. 4 लाख रुपये आणि बुलेट गाडीसाठी महान भारत केसरी पैलवान सिकंदर शेख आणि इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता अली मेहरी यांच्यात प्रमुख लढत पार पडली. मात्र कुस्तीचा सामना सुरू असताना अचानक पावसानं हजेरी लावली. पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान अली मेहरी यांच्यामध्ये भर पावसात लढत झाली. 3 मिनिटं चाललेल्या थरारक कुस्तीत महान भारत केसरी सिकंदर शेखनं दुहेरी पट काढत एक चाक डाव काढून इराणचा मल्ल अली मेहरीला चितपट केलं. विजेत्या सिकंदर शेखला 4 लाखांचं रोख बक्षीस, बुलेट गाडी आणि हनुमान केसरी किताब देऊन गौरवण्यात आलं. पहिलं आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आम्ही आयोजित केलं आणि सर्व ग्रामस्थांनी भरभरून त्या मैदानाला साथ दिली. पाऊस सुरू असताना देखील कुस्तीप्रेमींनी मैदानातली हजेरी कायम ठेवली. पावसात भिजतच प्रेक्षकांनी या कुस्तीचा आनंद लुटला. कुस्ती स्पर्धेदरम्यान वादळी वारा आणि पावसानं हजेरी लावली. शेवटी भर पावसातच एक नंबरची कुस्ती पार पडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तेजपूर हवाई अड्ड्यावरून सुखोई 30 MKI या लढाऊ विमानानं त्यांनी उड्डाण केलं आणि यावेळेला राष्ट्रपती हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या. भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं त्यांना यावेळेला गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आलं. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरनं सुखोई 30 या लढाऊ विमानानं आकाशात उत्तुंग भरारी घेतली. या प्रवासामध्ये राष्ट्रपती मुर्मू यांना सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची देखील माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सुखोई 30 या लढाऊ विमानानं हिमाचल प्रदेशकडे उड्डाण केलं. भारतीय वायुसेनेच्या सुखोई 30 या लढाऊ विमानातनं उड्डाण करणं हा अत्यंत उत्साह वाढवणारा अनुभव होता. भारतात अशा प्रकारची लढाऊ विमानं असल्याचा अभिमान आहे. लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही दलांनी मोठा विस्तार केला आहे. भारतीय वायुसेना आणि तेजपूर वायुसेना स्टेशन यांच्या सगळ्या पथकाचे मी आभार मानते. 100% बातम्यांमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.